तो अजून इथंच झोपला नाहीस वय? अरे नाही, लक्ष्मी आता झोपली. बर बर, ती असू दे माझ्याजवळ झोपू दे, तुझा आराम कर. अगं नको असू दे, मी घेऊन जातो तिला. अरे असू दे, झोपू दे माझ्याजवळ. बरं ठीक आहे. असू दे, घेऊन जातो मी तिला. हॅलो हॅलो साहेब, राणा घरात आलाय. कोण बोलताय? लवकर या धरा त्याला. कोण बोलताय? आपल्या माणसात बसल्यावर कसं बरं वाटलं. दोन चार दिवस लय पळापळ होत होती. समजांची लय आठवण येत होती. म्हणूनच तर मी तुम्हाला सांगत होते की जातो. आपलं ठरलंय ना, मी उद्या पोलिसांनी शरण जातो. लक्ष्मीची शाळा काय म्हणते? सारखं सारखं तुमचंच नाव काढत असते. ती बारकेपणापासून सवय ना हो माझी. तरी समजा इच्छित राहून बसले त्याला तरी काय करणार? तुम्ही काही काळजी करू नका, मी आणि सूरज भाऊजी मिळून तुम्हाला नक्की निर्दोष सिद्ध करणार. आता उद्या मी पोलिसांच्या हवाली होतोय. अंजलीबाई, उद्या मी पोलिसांच्या हवाली होणार. मग कोर्टात केस उभी राहणार. त्या केसचा निकाल काय लागेल काय सांगता येत नाही बघा. आपल्याच बाजूने लागणार. असं फिक्स होईल असं काही सांगता येत नाही. जरी लागला तरी तो कवा लागेल काय माहित नाही. अंजलीबाई, फक्त आजचा दिवस आहे आपल्याकडे. दिवस बिना आजची रात, आजची रात गेल्यावर परत आपली भेट होईल का नाही काय सांगता येत नाही. सारखं सारखं नका तुम्ही असं बोलू. अंजलीबाई, एक सांगू काय, आजची रात मला संपुचणे असं वाटते बघा. फक्त तुमच्या संगत राहू वाटते.
आणि तुमच्या सोबत राहण्याची। तुझ्या कुटुंबाला त्रास देण्याची आमची अजिबात इच्छा नाही, पण माझा नायलाज झाला तर मला फायरिंग करावं लागेल। तुम्ही समजेत पहिले शांत बसा आणि काय बी काळजी करू नका। आणि तसं बी मी उद्या सकाळच्या पोलिसांच्या शरण जाणार होतो, तो आता जाईन। म्हणजे बरोबर ना वांजली भाई? हो, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। गोदक्का येतो। सूरज काळजी घे समजायची। राणादार लक्ष्मी लक्ष्मी काय झालं? राणादा तुम्हाला कुठं बी सोडून जायचं नाही। तुम्ही मला जायला लागणार नाही, तू म्हणलं होतास ना तुम्हाला कुठं बी सोडून जाणार नाही, पण कवा बी पोलिसांच्या हाती नाही येणार। राजलक्ष्मी बाळ जाऊ दे त्यांना, थांब नाही सोड त्यांना। नाही राणादा। लक्ष्मी मला जायला लागणार। राणादा लक्ष्मी सोड त्यांना। नाही लक्ष्मी असं नको करू, सोड त्यांना। नाही अगं लक्ष्मी ऐक, माझं मला जायला लागणार। बघ राणा तुला लास्ट वॉर्निंग देतोय, बाहेर ये। सगळ्यांनी अलर्ट राहिली, तो पळून जाता कामा नये। लक्ष्मी मला जाऊ दे। हा नाही राणा। लक्ष्मी सोड त्यांना बा, सोड। एक सोड हे तो गोदक्का। काळजी। दोन लक्ष्मी खाली बसा नाही लपा, खाली बसा समजे, खाली बसा। राणा आता फक्त तुला वॉर्निंग दिली, जर गुपचूप शरण नाही आलास तर खरं खरं फायरिंग करीन। लक्षात ठेवा राणा कुठल्याही परिस्थितीत पळून जाता कामा नये। बुवा
तुम्ही समदे खालीच बसून राहा. आता बस झालं. चुपचाप शरण निघाला होतो. माझ्या घरच्यांवर गोळीबार केला या पोलिसांनी. आपल्या यशनी दावतो राणा चीज काय ते. राणा राग आवर बाबा. प्लीज गोदक्का मला अडवू नकस. आता मी कोणाचं काय बी ऐकणार नाही. तुम्ही समदे खाली बसा. लपून राहा. बसा खाली. राईट खाली बसा. खाली बसा समदे. खाली बस. लक्ष्मी मागव. खाली बस. तू खाली बस. तू खाली बस. दादा राईट. कुठल्याही प्रकारची चालाकी नकोय. आम्ही बंगल्याला घेरून ठेवले सगळीकडनं. बाहेर ये.
देवा काय व्हायला हे समज काय करून बसलो हे माझे असल्या वागण्याने घरच्यांना ताप व्हायला नको एवढंच मागणे लक्ष्मी राणादाला गोळी मारायची हिम्मतच नाही कुणाच्यात काय नाही ते व्हायला लागले खर तर राणाजी पोलिसांना शरण जाणार होते आणि हे असं झालं ते ऑफिसर काय मूर्ख आहेत का हो धक्का आता काय होणार कोहिनी आता राणा दा खरंच संकटात सापडलाय आता पोलीस अजून चौतळून मागे लागणार त्याच्या काय करायचं काहीच कळत नाहीये मला पण एका अर्थानं चांगलंच झालं म्हणायचं बघा पोलिसांनी डायरेक्ट फायरिंग केलंय म्हणजे त्यांचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे वहिनी आता आपण गप बसून चालणार नाही आपण बीवर कंप्लेंट करायला पाहिजे मी मामा संगड बोलतो तुम्ही काय काळजी करू नका हॅलो मामा आज तो घावला असता हो पण बराबर घो झाला त्या पोलिसांनी ना आधीच गोळीबार सुरू केला बघा अगं काळजी करू नकस आज त्या राणानं का नाही त्या मोहितेला दुखावलंय आणि हा मोहिते चौताळलेल्या वाघासारखं त्या राणाच्या मागे लागतो का नाही बघस अहो पण आज घावला असता तर बरं झालं असतं ना आता पुढे लांबणीवर गेलं की ते नाही जे काय झालं का नाही तिलाही चांगलं झालं अगं आज घावला असता तर त्या कोर्ट कचेरी होत राहिल्या असत्या आता त्यो मोहिते खवळलाय हेले बेस झालंय तर मी बी राणाच्या विरोधात केस लई स्ट्रॉंग करतो बघ असं करू डायरेक्ट एन्काउंटरची ऑर्डरच काढूया कस बर तू सावध रा लवकरच या गायकवाड खानदानाची राखरंगळी होणारच हे नक्की हा ठीक आहे बरं ठेवू का आता मी उद्या जाऊन मामांची गाठ घेतो त्यांना सांगून पोलीस प्रमुखांना याच्यात लक्ष घालायला सांगतो आणि बाकी आपलं गाव आहेच की आपल्या माग आता हे प्रकरण अजून लई चिघळणार बघ राणाला अजून लई त्रास होणार आता राणा तो कुठं आहे